महाराष्ट्रावरच्या आधार या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. आपण अशाच एका वेगळ्या सामाजिक विषयावरती बोलणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना असतात, त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्यापैकी एक योजना अशी व्याज परतावा योजना, ओबीसी महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या वतीने व्यावसायिकांसाठी 1 लाख ते 10 लाखापर्यंत विना व्याजी कर्जाची योजना आहे. या योजना राबवण्यासाठी कशा प्रकारे जे ऑनलाईन फॉर्म भरले जातात, त्यांचे डॉक्युमेंट कोणते असतात आणि ते कसे प्राप्त करायचे असतात, व्यवसाय वाढवणे अथवा नवीन व्यवसाय करण्यासाठी बिन व्याजी योजना आपल्याला घ्यायची आहे, तर त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तर आपल्या सोबत महाराष्ट्र शासनाचे रवींद्र दरेकर साहेब आपल्या सोबत आहेत. ते समजून सांगतील की या योजनेचं कशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म भरायचे आणि ती योजना तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल. मी ठाणे जिल्हा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय महामंडळ यांच्या प्रतिनिधीमधून मी आज आपल्यासमोर जे काही शासनाच्या योजना आहेत त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत. जी 1 लाख रुपयाची योजना आहे बिगर व्याजी, जे काही मी दोन्ही योजना सांगतो, 1 लाख रुपयापर्यंतचे जे कर्ज आहे जे महामंडळामार्फत डायरेक्ट तुम्हाला दिलं जातं, त्याच्यावर व्याज आकारलं जात नाही. फक्त मुद्दल तुम्हाला 4 वर्षात परत फेडायची, 2085 त्याचा हप्ता आहे. बाकीच्या अटी शर्ती आहे, त्यामध्ये त्याचं वय 50 पर्यंत असावं, त्याचं उत्पन्नाचं 1 लाखपर्यंत त्याचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न असावं, आणि बाकीच्या ज्या कर्जासाठी जे जामीनदार लागतील त्या सगळ्या अटी मी सगळे सांगितलेल्या आहेत आणि पत्रकामध्ये तुम्हाला मिळतील. अशी 1 लाखाची योजना आहे जे महामंडळ डायरेक्ट देते. दुसरी एक योजना आहे व्याज परतावा योजना. तर व्याज परतावा योजनेमध्ये जे कर्ज आहे 10 लाखापर्यंतचं कर्ज हे शासनामार्फत दिलं जात नाही, ते बँकेमार्फत दिलं जातं. तुमच्या आवडीची ज्या ठिकाणी तुमचं बँकेमध्ये रेपो आहे, ज्या ठिकाणी व्यवहार चालू आहे, त्या बँकेचं तुम्ही नाव लेंडिंगसाठी सजेस्ट करायचं आहे आणि ती ऑनलाईन आहे. त्यासाठी शासनाची साईट आहे www.msobc.org. या साईट तुम्ही पोर्टलवर गेले तर तुम्हाला त्यामध्ये एक मेनू ऑप्शन येतो, त्या मेनूवर क्लिक करा. त्याच्यानंतर मग खाली व्याज परतावा योजना अशी नाव आहे. त्याच्यामध्ये 2 स्कीम आहेत, परत वैयक्तिक व्याज परतावा योजना आणि गट व्याज परतावा. वैयक्तिकमध्ये तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊ शकता 10 लाखापर्यंतचं. तर 10 लाखामध्ये तुम्ही बँक चॉईस करायची आणि ज्या काय त्याच्यामध्ये डॉक्युमेंट दिलेत, जसं तुमचं फोटो पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, रेशन कार्ड पाहिजे, त्याच्यानंतर आधार लिंक जे काय तुमचं खातं आहे त्याची डिटेल पाहिजे, शॉप ॲक्ट लायसन्स पाहिजे, तुम्ही प्रोजेक्ट काय करता त्याची डिटेल्स पाहिजे, आणि बाकीच्या जे जामीनदार आहेत ते जामीनदार हे कर्ज मंजूर झाल्यानंतर द्यायचेत, ते बँकेला द्यायचेत. बँकेच्या अटी शर्तीप्रमाणे जे काय व्याज असेल, समजा 10% असेल, 11% असेल, 12% असेल, तर व्याजाची रक्कम हे शासन बँकेला किंवा तुमच्या खात्यात जमा करेल. पण समजा 10 लाख कर्ज मंजूर केले बँकेने, एखाद्या समजा ठाणे जिल्हा बँकेने मंजूर केले 10 लाख रुपये कर्ज, तर तुम्हाला फक्त 10 लाखाचा हप्ता 16,600 रुपये हे तुम्हाला बँकेला द्यायचं आहे आणि जे काय व्याज असेल 12% व्याज समजा पकडलं तर 5,500 रुपये किंवा 5,400 रुपये जो काय हप्ता येईल तर हे गव्हर्नमेंट बँकेला देईल किंवा डायरेक्ट तुमच्या आधार लिंक खात्यावरती पैसे जमा करेल. तर त्याप्रमाणे फक्त तुम्हाला ही मुद्दल भरायची, पण त्यासाठी तुम्हाला बँकेच्या ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या सगळ्या पूर्ण करायला लागतील. ज्याचे व्यवसाय चालू आहेत, ज्यांचे बँकेचे व्यवहार व्यवस्थित आहेत, त्यांनी काय हरकत नाही. तर मला वाटतं ह्या 2 योजनेचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या.